मेरा भी खुद का नहीं है, मैं भी काम करता था ना शॉर्ट में, उनका है। क्या है उसमें? लेकिन क्या है उसमें? ये प्लास्टिक है, दूसरा है। अभी तुम इधर आके फेंकते है, तुम्हारा लाइसेंस दिया, वो लोग को पूछो ना किधर फेंकने का। अभी एक कितना कचरा हो गया कौन है अभी सर मुझे भी नहीं पता ना, किधर किधर दांगे बोले ना, किधर किधर से ये रूम तो इधर ही है, ये अभी रूम से लाया तो उनका बिजनेस से लाया नहीं, रूम से वो इधर नहीं फेंकने का। रूम का किधर है तुम्हारा रूम? ये पास में जेल में बनी जाती है ना साथ में, उधर कलेक्शन पॉइंट के पास। तो उधर तुम्हारा डेली कलेक्शन को आदमी आता है, तुम उसको क्यों नहीं देता है? मैं बुलाता हूँ सुपरवाइजर, तुम्हारा काम के नहीं है। मेरा घर नहीं इधर, भाड़े पे रहता है ना, मेरा भाड़ा पे नहीं रहता मैं, मेरे मतलब के गांव वाले हैं इधर, उन्होंने दिया था फेंकने के लिए इधर, तो मैं तो उधर रहता हूँ। उधर ही रखो आप, बाहर मुझे दिखाओ किधर है, मैं दिखता हूँ। क्या है इसमें? डस्टबिन कचरा क्या है लेकिन? कागज वगैरह। तू कहाँ पे रहता है? वहाँ से यहाँ पे डंपिंग करने, वहाँ से यहाँ पे डंपिंग करने आया तू? किसी ने दिया, मैं रहता नहीं इधर, मेरा उधर है रूम। हाँ, वो कह रहा है इधर फेंक दे, मैंने कहा सो ऐसे ही कहाँ पे रस्ते के बाजू में तुम लोग फेंक देते हो? नहीं इसमें डाल के। हाँ ऐसे बाहर तो नहीं, उसमें डाल के। हाँ यार मेरा तो है भी नहीं, मुझे आपने मना किया तो मैं उधर वापस ले जाऊंगा उसको। अब यहाँ से जाके दूसरी जगह फेंकेगा कि? ना 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 ना, वापस उसके घर जिसका है। अच्छा, मुझे क्या टेंशन लेनी, मेरा तो है ही नहीं, खुद का नहीं, मेरा घर उधर है, तो मैं क्या करूँगा। हंगा बरे आमचे वाड्यावेले जे लोक आहात ते व्यवस्थित आपलो कर बालद्यांनी घालतात आणि तो कलेक्ट करता म्युन्सिपाल्टी, पण नाका जाले स्कूटरीनी बी कोण येता आणि पोटल्योच्यो उडयतात आणि वयता, आणि ते नुसत्याची घाण आसता, चिकन मटन आणि किती हे सगळे, पण ते कुत्रे सुटारे असतात किंवा माजरां घरातली, त्यो पोटल्यो घेतात आणि घरांत धावतात, ती घाण सगळी आमकां सोडची पडटा। ते खातीर म्युन्सिपाल्टीन हेचेर कितें तरी तोडगो काडपाचो, एक तर हो ज्या जाग्यार घरां ना थंय व्हरपाचें, हांगा दवरपाचें ना। त्याच प्रमाणे आमी पयलां हांगासर जे सिवरेजचे उदक, टॉयलेटचे उदक सगळें भायर येयलेले आसा, सगळें भायर सिवरेजी तर उदक खायम खायम भायर आसता, कळ्ळें? मातशें रिपेर जाता परत सेम प्रोसिजर फॉलो जाता, आनी हे जे रिपीटली जावंक लागला कित्याक म्हाका खबर ना, काउंसिलर आपलो काम करता पण परत सेम रिपीट जाता, परत आसा तशें भायर उदक, आमी हे सोसूंक लागल्या इवनिंग इवनिंगाच्या टायमार सारके जार अशें भरता की सोसूंक जायना, वास असो सुट्टा, 10 ते 15 फावटी 10 ते 12 फावटी म्युन्सिपाल्टीची गाडयो येता कायम रेगुलर, एक तरी रोडाक सारके रोड आहा नॅरो आनी फूल ट्रॅफीक जाम जाल्लेले आसता। लागींच ब्लुमींग डेल स्कूल आसा हांगा, ओके, ब्लुमींग डेल स्कूल आसून दनपारच्या टायमार म्युन्सिपाल्टीचे एक एकदा दोन दोन गाडयो येता, तांचे जे काम आसा ते करतात, पण हातून कितें आसा, इतलो नॅरो रोड आसून हो कलेक्शन पॉयंट न्हय, हो कलेक्शन पॉयंट हांगसून काडचो, हो म्हाजो मागणी आसा, पण अशा हे आतां कायम रेगुलर प्रॉब्लम क्रिएट जाल्लेलो आसा। पयले वयर हांवूच आतां काउन्सिलर कितले फावटी मॅसेजीस पिक्चर्स धाडलेले आसा, टॅक्स मॅसेज केल्लेले आसा, पूण फॉलोअप काय ना? फॉलोअप आसा, ताचे फॉलोअप आसा, तो रेगुलर म्युन्सिपाल्टी जर आपूण जावन सिरियस नसना जाल्यार कशें जातलें, जावचें ना। सगळे गार्बेज व्हरताना सगळे रस्त्यार वतीत व्हरतात आनी आमी चलोन जर वयतरी पांय घालपाक जागो नासता आनी काउन्सिलरान जरी काम केलें जाल्यार म्युन्सिपाल्टी कांय आयकना, कितलें वजन आतां तुमी कितें तरी करपाचें। काउन्सिलरान सांगला तुम्ही? हय सांगलें। काउन्सिलर कितें म्हणटा तुमकां? काउन्सिलरानूय म्युन्सिपाल्टीक बीन कितले फावट सांगला पूण कांय ना, एक्शन कांय ना, कित्या खातीर अशें दिसता एक्शन कांय ना?
आमका कळना माका दिसता म्युनिसिपालिटीत ऐकना कधी ना काम दिसता अच्छा माझो गाव येता आणि त्याका जळारीचे प्रॉब्लेम जाता आम्ही जळारीचे हे लायले असता तरी मागेर किती जाता आम्ही लोकांक हांव हजार फावटी सांगता हांगासर तुम्ही काय उडयता न्हू डबा उबय कर आणि घाल म्हणून ते लोक ऐकना तरी रातचे आम्ही 10 पर्यंत शॉप ओपन असता रे हांव फोटो काढीत रावता कोण कोण येता तरी भिवून भिवून ते भितर उडयता रे मागीर किती आमकां रातचे 10 पर्यंत रावंक जाय आमच्या वस्तू किती असा ब्रेड बीन कपना ते एक झाले आणि हांगासरले हांगा बेगीन ते हे डस्टबीन बीन दवरपाचे ना एक माझे मान्य असा जसे तुम्ही म्हटलं की तुम्ही फोटो वगैरे काढता खयचो एंटायर लोक खयचो उडयता आमकां खबर ना न्हू ते थोडे दिवस किती केले ते हाऊसिंग बोर्डाचे लोक मरे चिकन बिकन हाडून हाडून उडूंक लागले ह्यांच्या पासून हांव दाखयले आणि आम्ही कौन्सिलरांक सांगता त्यांनी येऊन करता काम असे ना असे ना आम्ही फोटो धाडले आणि ते आम्ही फोन केले रुकडे येतात त्यांनी करता तरी हे उदकाचे प्रॉब्लेम किती असा टाकी भरून वरता मरे एकदाच वरता आमकां सांगता किती हे टाकी भरू ना खाली असा म्हणून सांगता हे किती असा ते बंद टॉयलेट बंद करता जाल्यार बरे ओके असा आमकां आणि डस्टबिनाचो डबोनी काढपाचे हांगा दवरपाचे ना म्हणजे तुमकां हांगासर जवळ गार्बेज डस्टबिन हांगासर नाका तुमकां नाका नाका दिस इज नॉट द राईट प्लेस आमच्या वर ना जाल्यार ह्यांचे किती जाय आमकां हांगासर आमचो डस्टबिन वर ना काल हांव रातचे पहिले डबो दोन दोन दीस केन्ना आमचे वर ना हांगासर आम्ही पहिले आता टॉयलेट हा हांगासर एंटर कितली एरिया कितली घरां हांगासर वो यूज करता घराचे कोण येईना हांगासर तरी सध्या लोकल कोण ना दोन तीन लोक फक्त दोन तीन लोक आमकां काय प्रॉब्लेम ना आणि बाजार असे लोक हांगासर टॉयलेट ओपन झाले न्हू बाजाराचे लोक हांगासर येता मरे हांगा किती घेऊन जाय त्यांच्या घरान हे ना टॉयलेट बाथरूम ना सराउंडिंग जितले चिकनाचे शॉप आहात पण ते सगळे हांगासर गार्बेज उडयतात हाडून ते आम्ही किती करता हांव फोटो काढता म्हणून सांगून सांगून त्यांना बंद केलंय मोटरसायकल घेऊन येतात हात पळतात उडयतात ते पळतात आणि नुसत्याचे करे किती असा त्यांच्या घरान गाणी पडता आमच्या हांगासर गाण मारे ना आजूबाजू घर असा म्हणून हे विषय चलला आणि आमचे शॉप सारखे त्याच्या समोरच असा हो फेस करूंक लागला सगळे आजूबाजू सगळे फेस करूंक लागला पण चढ फेस करूंक लागला समोरचे लोक कित्याक सांजच्या वेळार हांगा राहून वचो असो वास मारता की कस्टमर आमचे कंप्लेंट करूंक लागला तुम्ही कित्याक कंप्लेंट करना तुम्ही कित्याक दिस इज द नॉट राईट प्लेस फॉर द हे गार्बेज पॉईंट हिअर बिकॉज इट शूड बी आउट ऑफ म्युन्सिपल एरिया गार्बेज पॉईंट हे तुम्ही विचार करा म्युन्सिपालिटीकडे आम्ही हेच मागता की बाबा तुम्ही हे जे किती तरी तिथं आउटपुट दाखयात कित्याक हे रिपीटली प्रॉब्लेम्स क्रिएट एव्हरी टाईम हे चाललाच असेच चाललं लोक असे त्रास करता आमकां सामके घरान सामके सगळे पावसान उरल्या कारणान सगळे हे जाता सामके मूस भयंकर जाता जळारी जाली काय जळारी आनी हे सगळे व्हावता न्हू टॉयलेटचे हे उदक वासूय सामको एकदम हे जाता घेवन वचो आनी लोक कितें करतात आपली कोणी खंयचो पयसो पयसो लोक गार्बेज हाडून हांगा उडयता आपल्यो पोटल्यो ते कुत्रे सगळ्याक रस्त्याचेर मदीं हाडटात आनी खंय तरी लोक वस्ती अशी ना त्या जाग्यार व्हरून उडोवपाचे शिफ्ट करपाचे शेवटची मागणी म्हणजे एकूच कितें गार्बेज पॉईंट जो केला हो गार्बेज पॉईंट हो हांगा न्हय हांगा जावचो न्हय हांगा सगळी घरां आसचं तळीमळी सगळे घरां आसा पूल आसा इतले लोक आता सगळे हांगासरले जर टॉयलेट चला ना जाल्यार लोक स्वतःक रिलीफ करपाक वयतले खंय खंय तरी बसतले न्हू जाल्यार म्हापशा ओपन डेफिकेशन फ्री जाले कशे ही खोटी एफिडेविटां हायकोर्टान आनी सगळी कडेन फायल करून जे बीजेपी आनी हेंचे जे सध्या आमचे प्रशासन आसा पळय म्हापशा आतां 4-5 टर्म जाले बीजेपीचे रुलींग कावन्सील आसा तांकां दिसत ना हे फक्त वयर पेंट मारता उद्घाटन करता आणि उद्घाटन आणि इव्हेंट करपाक फक्त सामके फुडे चालल्यात ही परिस्थिती किती झाल्या एका तर 2 महिने झाले आम्ही नाईट सॉईल टँकरचे रिक्वेस्ट केला नाईट सॉईल टँकर एक टँकर भरून व्हरपाक 6-7 हजार रुपये लागता हे ह्यांच्या हांगा येयल्या पळय तितल्यांचे टॅक्स जर तुम्ही वांगडा करशीत न्हू जाल्यार ते टॅक्स तेजेकून चड भरता आसतले आणि आमच्या वॉर्डान टॅक्स डिफॉल्टूय करपी लोक ना जाल्यार जर माझ्या वॉर्डान जर सगळे जण टॅक्स टायमार भरता डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जाल्यार आमकां सोय इनडायरेक्ट आणि इनडायरेक्ट गावांना कित्याक जे टॅक्स भरता त्याचे प्रपोर्शनेट सारखी आमची सोय असपाक जाय आमच्या वॉर्डान झोपडपट्टी ना आमच्या वॉर्डान चाळ ना आमच्या वॉर्डान इलिगल रावपी लोक ना
जाल्यार मागीर ही परिस्थिती हांगासर कित्याक? आमच्या वॉर्डान जे टॅक्स कलेक्शन जाता ते आमच्याच वॉर्डाक वापरपाचे, घेऊन सगळे पैसे काढून झोपडपट्टी खातीर फुकटचे वापरतात. आमच्या वॉर्डान दोन टॉयलेट आसा, वयर एक टॉयलेट राम मंदिराच्या ऑपोजीट आसा आणि एक हांगा. हांगासरली परिस्थिती पळया आणि वयल्या टॉयलेटाची परिस्थिती पळया, वयर कसे मेंटेन जाता ते बी तेच लोक करता न्हू मेंटेन. हांगासर कित्याक जायना तर करपाक? हेचेर लॅटर तुम्ही घालीत आसा? घालीत आहात. 2 महिने झाले न्हू हांगासरलो सोकपीट एमटी करपाक. 4 ट्रीप जो इंजिनियर येयलो तो सांगता 4 ट्रीप हे एमटी करपाक लागतले. 4 ट्रीप म्हणजे कितली वर्सां झाली त्यांच्यानी एमटी करूंक ना. हे तशें मागीर कित्या खातीर हे जायना म्हणटा की तुम्ही बीजेपी सरकार खंय तरी रुलिंगान आसा आनी तुम्ही ऑपोजिशनान आसा? ऑपोजिशनाचे काय ना, हांव तुका चॅलेंज मारता. आयच्या दिसाक सगळे टॉयलेट म्हापशाचे भरात, सगळे टॉयलेटेक वचून पळया. परिस्थिती हीच असतली, परिस्थिती कित्याक तेंका केअरूच ना लोकांची हेल्थ आणि लोकांचे बरेपण करपाक तेंका केअरूच ना. इन्कम येता तो खंय वयता? तर आपल्या घरा व्हरता आसतले, म्हाका खबर ना. मार्केटाची परिस्थिती ही, थंय टॉयलेट चलना, हांगासर टॉयलेट चलना. आता ह्या वॉर्डान आमच्या लोकांक टॉयलेटीचे हे प्रॉब्लम, आमकां हांकां पर्सनल प्रॉब्लम कित्याक जायना? कित्याक हे सगळ्यांच्या घरांत टॉयलेट आहा. हांगा येता वयता हांगासरले लोक न्हू, हांगासरले मेजून 5 लोक आसतले जे हे टॉयलेट यूज करतात, बाकीचे भायले. आनी तुमी टॉयलेटूच क्लीन करिना, आतां कितले म्हणून रेक्विजिशन दिवप? स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिल्ले आमच्या सुपरवायझराक की 12:00 आमचे गार्बेज कलेक्शन साधारण 8:30 सुरू जाता वॉर्डात, आनी 11 म्हणसर सोंपता. हांगासर येवन डबे भरले काय 12 पर्यंत सगळे डबे हांगासून क्लियर जावपाक जाय आनी डबे व्हरून टॉयलेटीच्या फाटल्यान तेंच्यांनी दवरचे. आता डब्यांची परिस्थिती पळय आणि टायम पळय किती झाला. अजून पर्यंत पिकअप जावना आणि असेच सांडलेले असतात दिसभर. एक एक दीस 2 दीस पासून येनात गाडी. हा गाडी येयली का आम्ही फक्त ड्राय व्हरतले, आम्ही फक्त वेट व्हरतले, हे सगळे कारणां देऊन अर्धे सगळे सामान हांगात पडलेले असतात गार्बेज सगळे. हांवें इन्सिस्ट केला तर भायर हो कचरो पडटा पळय, हेजे कारण फक्त इतलेच की गाडी ते रेडी ना भितर व्हरपाक, आणि कितले इन्स्ट्रक्शन दिवपाक जाय.